होळीचा दंगा चालू आहे वाटतं. अगं खाली रंग खेळताय सगळे. धमाल झाली नसती. पण आपल्या इंद्रप्रस्थजी सर नाही काय माझ्याशी त्यावेळेला काय नाची. हो अर्थात लहानपणी तर आम्ही सगळ्यांच्या घरात घुसून बाहेर काढून रंग लावायचो सगळ्यांना. पण गौरीला किती भीती वाटायची. नको नको माझ्या डोळ्यात रंग जाईल असं म्हणायची ना. पण नचिकेचा शर्ट धरून त्याच्या सोबत सोबत फिरायची हौस होती तिला. बाय लहानपणापासून बहिणीक भारी जपतात. कुणी तिका त्रास दिलेल ना त्याला जिब्बात आवडूच नाही. बिलकुल खपवून घ्यायचं नाही तो. आताही खपवून घेणार नाही. सोसायटीतील लोक असणार अजून काय. मी बघते. वहिनी तू गौरी अगं कधी आलीस तू. कळवलं सुद्धा नाहीस मला. पलका केलंस ना वहिनीला. काही काय बोलतेस वहिनी. अगं मी फोनही केला होता तुला पण लागला नाही. बरं तू उभी काय अशी ये ना. अगं नाही नको. अगं तुझी पहिली ओळी आहे ना म्हणजे तुम्ही दोघं आलात. नाही मी एकटी झाले. अगं निशा दारात का उभी आहेस. आते आते. हो आले. आई गौरीला बघून इतका आनंद झाला की लक्षातच नाही आलं. सरप्राईज दिलं काही नाही अचानक येऊन. तू का आली आहेस इथे. आमच्या आनंदात विरजण घालायला. नचिकेत अरे ही काय बोलायची पद्धत आहे. आई हिच माझ्याशी नातं उरलं नाही तरी ही बाई इथे काय करतीये. आई बाबांची मुलगी म्हणून होळीला आई बाबांना आजीला नमस्कार करायला आले. बाबा नमस्कार करते. हा अगर आई नमस्कार करते. सगळं नीट होऊ दे आजी. नमस्कार. सुखी आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. काय गो हा काय झाला. काय झाला काय आले. मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली. तिला वाटलं का सगळ्या. निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं
खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले? आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.